आणि म्हणून मला असं वाटतं की पहिली प्रक्रिया किंवा पहिली संकल्पना स्केचिंग जी आपल्याकडे म्हणजे खूप अशी लोक व्यायाम करतात जसे तसं स्केचिंग करायला सांगितलं होतं स्कूलमध्ये किंवा म्हणजे आमच्या वेळेला म्हणजे मी असं म्हणू इच्छित नाही पण एकेकाळी असं किलोनी लोकं स्केचेस करायचे स्केचिंग किंवा स्केच या शब्दाचे संकल्पना खूप बदलल्या आहेत काळाच्या ओगात आपण हे जे ड्रॉइंग बघतोय ते रफायलचं आहे प्रबोधन काळातला चित्रकार ज्याचं स्कूल ऑफ एथेन्स हे खूप प्रसिद्ध चित्र आहे त्याचं हे स्केच आहे रफायलची इतर अनेक चित्रांची त्यांनी त्याचे जे मूळ चित्र आहेत त्याच आकाराची त्यांनी स्केचेस केली आहेत ओके आणि ती परिपूर्ण आहेत म्हणजे त्याच्यात पूर्णपणे रंग हा वगैरे असं सर्व केलेलं आहे आणि मग त्याच चित्रांवरनं त्यांनी मग तथाकथित त्याची चित्र रंगवली तर इथे स्केच या शब्दाची किंवा या संकल्पनेचा अर्थ एका अर्थी एक तयारीचं चित्र किंवा तालिमीचं चित्र असं आपण घेऊ शकतो परंतु काळाच्या ओघात नंतर स्केच याचा अर्थ एक नोंद घेणं किंवा टिपणं म्हणजे होतं उदाहरणार्थ हे जे आपण ड्रॉइंग बघतो हे देलाक्रुआचं आहे आणि त्यांनी जे वेगवेगळ्या ट्रिप्समध्ये ड्रॉइंग केलंय किंवा सोबत काही लिखाण केलंय मग त्याच्यामध्ये कधी रंगाबद्दलचं टिपण आहे किंवा कधी आकाराबद्दलचं टिपण आहे किंवा घटनेबद्दलच टिपण असेल आणि सोबत अत्यंत जलद गतीने केलेलं त्याचं रेखाटन आहे तर मला असं वाटतं की आपली जी सध्याची स्केचिंगची जी संकल्पना आहे अं ती काही प्रमाणात रोमॅन्टिसिझम मध्ये तयार झालेली संकल्पना आहे कारण आपण आता असं म्हणतो की स्केचिंग म्हणजे रॅपिडली केलेलं ड्रॉइंग जलदगतीने केलेलं रेखाटन याला आपल्याकडे साधारणपणे स्केचिंग असं समजतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ड्रॉइंग या संकल्पनेकडे जाताना हे समजून घ्यायला पाहिजे की आपण आपल्या बाहेर आ, जो काही अनुभवाचा स्रोत आहे त्याच्याकडे आपण आप पाहतो आणि त्याच्याकडे पाहात पाहत, पाहत आपण ड्रॉइंग करतो आणि ते करण्यासाठी डोळा आणि हात यांच्यामध्ये एक अतूट असं नातं तयार करतो त्याच्याकरता अनेक प्रक्रिया आहेत जे चित्रकार वापरतात त्याच्या एक प्रक्रिया आपण असं म्हणू शकतो की ज्याला ब्लाइंड कॉन्ट्रोल ड्रॉइंग असं म्हणतात म्हणजे कागदाकडे न बघता केलेलं ड्रॉइंग म्हणजे तुम्ही ज्या वस्तूकडे पाहतात किंवा ज्या दृश्याकडे पाहतात त्या दृश्याकडे तुम्ही पाहत राहता आणि कागदाकडे पाहता नाही ड्रॉइंग करताना आणि जस जस तुम्ही जसं जसं पाहता तसंच तुमचा हात कागदावरती चालत जातो जसं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ई सी जीचं यंत्र चालतं की तुमचं इथे श्वासोच्वास चालला की तिथे ग्राफ तयार होतो तसंच ती प्रक्रिया एकाअर्थी आणि त्याच्यातून ड्रॉइंग तयार होतं आणि हे मी मुद्दामून सांगण्याचं कारण असं सा की आपण जी चित्रकला शिकतो आहोत किंवा आपल्या आधीच्या पिढ्या आपण शिकल्या ते युरोपियन कलेवरती आधारित आपली चित्रकला शिक्षण आहे आणि युरोपियन जी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये विज्ञानाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे तर तिथे भौतिकतेला वस्तूच्या किंवा जगाच्या भौतिकतेला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे तुमचा जो अनुभव आहे तो भौतिक जगामध्ये तुम्ही पाहत आहात आणि त्या अनुभवाकडे पाहात पाहत तुम्ही ड्रॉईंग करत आहात अशा प्रकारचे म्हणजे जे एका अर्थी आपण असं म्हणू शकू की वैज्ञानिक प्रक्रियेचंच ते एक रूप आहे की तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करावं आणि त्याच्यातून तुम्हाला काही अनुमान काढावं अशी जी काही एक अॅनालिटिकल एक्सपेरिमेंटल सायन्समध्ये जर काही प्रक्रिया असेल तर तशाच स्वरूपाची समांतर ही प्रक्रिया आहे की जिथे तुम्ही बाहेर पाहता सतत पाहता सतत निरीक्षण करता आणि त्याच्या आधारे तुम्ही नोंद घ्यायला शिकता आणि हे मी अशा अर्थी सांगण्याचं कारण की आपण जर का आशियाई किंवा भारतीय हो, असं जर का आपण म्हणायचं ठरवलं तर आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी ही ह्या भौतिक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनापेक्षा खूप वेगळी दृष्टी आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली आहे आणि तो भेद आपल्याला समजावा म्हणून मी हे मुद्दाम त्याची नोंद करतोय आणि त्याच्यामुळे तुम्हालाच लक्षात येईल की हे आल्बर्ट ड्युरोचं ड्रॉइंग आहे की तो कुत्रा त्याचे केस त्याचे सांगाडा त्याची हाडाची रचना या सगळ्या गोष्टी त्याला जस जशा दिसतात तसतश त्याची तस तो नोंद घेतोय हे त्याचं अतिशय प्रसिद्ध चित्र आहे आणि अर्थात हे प्रिंट आहे त्याची ज्याच्यामध्ये तो गेंडा आणि त्याची त्वचा आणि त्या त्वचेचा पोत आणि त्याचे आकार हे सर्व काही त्यांनी अत्यंत बारीक नजरेने पाहून त्याची नोंद केली म्हणजे एका अर्थी आपल्याला लक्षात येईल की आपण जर का पक्षी प्राणी किंवा वनस्पती यांचे आ, अभ्यास करणारी जी शास्त्रीय पुस्तकं आहेत त्याच्यातली जी काही चित्र असतात त्याच्यातले ते जे काही आराखडे असतात त्या आराखड्यांची गुणवत्ता किंवा त्या आराखड्यांचं वैशिष्ट्य आणि हो, या चित्राचं वैशिष्ट्य ह्याच्यात हो, खूप समांतर किंवा सारखेपण आहे हे आपल्याला लक्षात येईल तर हे आल्बर्ट ड्युरोचं ड्रॉइंग आहे आणि याच्यात जर का आपण बघितलं की तो तिच्या केसाच्या रेषा कशा पद्धतीने काढतो किंवा तिचं जे की बाही आहे कपड्याची त्याच्या चुण्या तो कशा दाखवतो तर आपल्याला लक्षात येईल की जसं एखाद्या लिपीमध्ये छोट्या छोट्या वळणाच्या रेषा वापरल्या जाऊ शकतात तशाच प्रकारे इथे आपल्या लक्षात येईल की रेषा तो वापरतो मला असं वाटतं की लिखाणाची कला मानवाने शोधून काढण्याआधी माणूस खूप मोठ्या आकाराचं चित्र काढत होता आणि मोठ्या आकाराची ड्रॉइंगही करत होता लिखाण ही एक प्रक्रिया जरी एका पृष्ठभागावरती लिहिण्याची अक्षर या स्वरूपात जरी झाला तरी भाषेने जो सगळ्यात मोठा प्रभाव आपल्या विचार प्रक्रियेवर पाडला की आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव अत्यंत संक्षिप्त रूपात शब्दाच्या माध्यमातून आपण मांडायला लागलो आणि त्याचंच एक दृश्यरूप म्हणून आपण लिपी वापरायला लागलो तर कुठेतरी आज आपण जर का अनेक ड्रॉईंग बघू तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा जेव्हा हेतुपुरस्सर ड्रॉइंग सुरू होतं तेव्हा माणसाची जी बघण्याची प्रक्रिया आहे ती एक क्रमिक प्रक्रिया होते जसं आपण एखाद्या क्रमिक पद्धतीने लिहितो एका रेषेमध्ये अक्षर लिहित जातो तसं क्रमिक पद्धतीने माणूस ड्रॉइंग करतो आपण ते पाहू आणि म्हणून मला असं म्हणायचं की इथे जे दिसतं की तो छोट्या छोट्या रेषा वापरतो जणू काही तो हस्ताक्षरासारखं ड्रॉइंग करतोय आणि हे पिकासो जो अत्यंत प्रसिद्ध ड्रॉइंग आहे इगॉर ट्रॅव्हिन्स की या संगीतकाराचं मगाशी मी म्हटलं ते की आ, ब्लाइंड कॉन्ट्रो ड्रॉइंग असं आपण ज्याला म्हणतो किंवा जी प्रक्रिया आ, चित्रकार नकळतपणे वापरतात त्याचं हे अत्यंत चांगली उदाहरणं आहेत म्हणजे तुम्ही पिकासोचे अनेक फोटोग्राफ बघितले असतील तो अत्यंत टक लावून जगाकडे बघतोय असं त्याच्या प्रत्येक फोटोग्राफमध्ये दिसतं तर ती जी एकटक बघणारी नजर आहे तर त्याच्यातून मला असं वाटतं की त्याची रेखाचित्र तयार होतात म्हणजे जनरली तुम्ही जर का ड्रॉइंग करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण ड्रॉइंग करताना रेषा जाड आणि बारीक अशी सहजपणे होत असते पण इथली जर का पिकासोची रेषा बघितली तर ती अत्यंत छापली रेषेप्रमाणे अगदी ठळक आणि सारख्या जाडीची रेषा आहे जणू काही तो जसं बघतोय तसं इथे त्याचा हात फिरतोय कागदावरती आणि ड्रॉईंग तयार होते आता इथे मला हा मुद्दा म्हणून सांगायचा आहे डेव्हिड हॉकनीचा रिसर्च आहे तुम्ही बघू शकता त्याचं असं म्हणणं आहे की प्रबोधन काळातल्या चित्रकारांनी एका विशिष्ट कालखंडापासून गुपचुपणे कॅमेराची लेन्स जशी असते तशा लेन्सचा वापर करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ठराविक चित्रकारांची चित्रं ही इतर चित्रकारांपेक्षा जास्ती तपशील असलेली जास्ती वास्तववादी वाटायला लागली आणि त्याच्यामुळे ड्रॉइंगच्या प्रक्रियेमध्ये नक्की फरक पडला तर त्याची आपण काही उदाहरणं पाहू उदाहरणार्थ हॅन्स हॉलबीनचं ड्रॉईंग आहे आणि त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की लेन्सनी पाहिल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची स्पष्टता दृश्य पातळीवरती या ड्रॉइंगमध्ये आपल्याला दिसून येते आणि जर का तुम्ही ते डेव्हिड ऑक्नीचा रिसर्च बघितलात म्हणजे त्यांनी बी बी सीनी चक्क फिल्म्स बनवल्या आहेत त्याच्या मदतीने तुम्ही यूट्यूबवरही बघू शकता त्या तर त्याच्यात तो हे सिद्ध करून दाखवतो की लेन्समधून मिळणारी जी प्रतिमेचा आकार आहे त्याच आकाराची रेम्बराची एचिंग्स कशी आहेत त्याच आकाराची ड्रॉइंग्स कशी केलेली आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराची चित्र का नाही काढली चित्रकारांनी हे तो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो आता आता याचा अर्थ असा नाही की कर� सगळ्या चित्रकारांनी लेन्स वापरले सगळ्या चित्रकारांना समोरचं वास्तव बघून ड्रॉइंग करता येत होतं ही आपल्या मेंदूची एक प्रक्रिया आहे परंतु लेन्स वापरल्यामुळे ले जी एक वेगळ्या प्रकारची स्पष्टता येते म्हणजे म्हणजे जसं आपण म्हणतो सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये की साधा चॅनल आणि एच डी चॅनल यु नो तशा प्रकारची एक स्पष्टता वेगळी आणि त्या स्पष्टतेमुळे अनुभवाच्या पातळीमध्ये झालेला बदल ह्या अर्थी ते त्यांनी वापरलं तर तुम्ही गंमत बघा हॅन चित्रकामध्ये काय होतं ते आता आपल्याला अशी सवय झाली आहे की अशा प्रकारचं एक सॉफ्टनेस आला चित्रामध्ये की आपल्याला छान वाटतं म्हणजे असं भावनिक प्रतिसाद आपल्या मनामध्ये निर्माण होतो असे चित्र बघताना परंतु हा आ, जो म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे तुमच्या उजव्या हाताला जी इमेज आहे ज्याच्यामध्ये जी स्त्री आहे तिचा चेहरा हा खूप स्पष्टपणे ड्रॉ झालेला आहे आणि तिचा म्हणजे बाकीचा जो पेहराव आहे तो कम्पॅरेटिवली अस्पष्ट आहे कारण लेन्सची जी पॉवर आहे ती एका विशिष्ट भागाला स्पष्ट करणं आणि बाकीचा भाग कम्पॅरेटिवली अस्पष्ट तुम्हाला देणं ह्याच्यामुळे तो तशीच नोंद करतो नकळतपणे तो केसाचा भाग किंवा एका विशिष्ट कापडाचा गडदपणा हे तो मार्करल चारकोल भरतो किंवा ड्रॉइंगमध्ये तो खडूरचा रंग वापरतो परंतु त्याच्यातून स्पष्ट आकार तयार होत नाही का काही भाग स्पष्ट राहतो काही भाग अस्पष्ट राहतो तर ही गंमत आपल्याला त्या लेन्सच्या परिणामामुळे इथे दिसून येईल हे चित्र आहे आंग्र नावाचा जो चित्रकार अतिशय प्रसिद्ध होऊन गेला त्याचं आहे तर आपल्याला पाहताना असं अत्यंत छान वाटतं कारण अतिशय बारीक अशी तलम रेषा तो वापरतो सगळीकडे आणि काही भाग खूप सुंदर तपशिलात वापरतो तुम्हाला लाईट अँड छडवतो पण तो रेंडरिंग करून दाखवतो पण बाकीचा भाग जर का बघितलात तुम्ही त्याच चित्रामधला अत्यंत अस्पष्ट आहे आणि हे डेव्हिड हॉकनी सर्व आप आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे म्हणजे तो आणि त्याचं असं म्हणणं आहे की याच्यात काही गैर नाही हे असं करणं काही म्हणजे चुकीचं नाही परंतु हे आपल्याला माहिती नव्हतं तर ते तो, तो, तो आपल्याला माहिती करून दा दाखवतोय की तुम्ही जर का अशा पद्धतीने पाहिलं तर आपल्याला कदाचित इतिहासातल्या चित्रांचा अनुभव आणि मग त्याचा लागलेला हो, अर्थ आणि त्याच्यातून जे काही संकल्पना स्पष्ट होत गेल्या हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने कळतील या अर्थी ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जे आपल्या साध्या दृश्य पातळीवरती होतो की तुम्ही जर का या तीन मुली उभ्या आहेत तुमच्यासमोर आणि तुम्ही त्यांचा चेहरा जर का बघायला लागलात तर त्याच वेळेला तुम्हाला त्यांचा पोशाख स्पष्टपणे दिसणार नाही तर लेन्सही याच पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे चित्रात तो परिणाम दिसतो की एकाच वेळेला तो दोन ठिकाणी फोकस नाही करू शकत आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रामध्ये झाला